नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर बळी पडू नये। कुणी अफवा पसरवत असेल तर लागलीच 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी जिल्हावासियांना केले आहे। जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। जिल्ह्यात गतकाळात घडलेल्या घटना लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाहेरून SRPFची एक कंपनी मागवण्यात आली आहे। त्याच्या 3 प्लाटून तयार करण्यात येऊन फैजपूर, चोपडा, जळगाव या जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। तसेच 9 दंगा नियंत्रक पथक, 8 RCB प्लाटून, 1200 होमगार्ड या पद्धतीने अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। जिल्हाभरातील प्रभारी अधिकाऱ्यांना रात्र गस्तसह अलर्ट राहण्याच्या योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल असा कुठलाही प्रकार करू नये असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केले। आपण सर्वांना माहीत असेल की उद्या 6 डिसेंबर आहे आणि 6 डिसेंबरच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये विशेष बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये SRPFचं एक कंपनी आपल्याला मिळालेली होती, त्याच्यानुसार आपण 3 प्लाटून तयार केलेले आहेत आणि ते 3 प्लाटून फैजपूर, चोपडा आणि जळगाव इथे ठेवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे RCPचे एकूण 8 पथक तयार करण्यात आलेले आहेत आणि ते सर्व SDPOंना देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला एकूण 1200 होमगार्ड मिळालेले होते, त्याच्यामध्ये 1000 पुरुष आहेत आणि 200 महिला आहेत, त्यांचंही सर्व पोलीस स्टेशनला वाटप करण्यात आलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती ज्या अफवा पसरवल्या जातात त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आणि जे अशा प्रकारची अफवा पसरवतील त्यांच्यावरती भारतीय दंडविधान आणि IT Act याच्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील। यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावरती स्ट्रॉंग कारवाई करण्यात येईल। जनतेनी कोणत्याही प्रकारच्या अफवावरती किंवा सोशल मीडियावरती ज्या काही क्लिप प्रसारित केले जातात त्याच्यावरती विश्वास न ठेवता आपल्याला काही माहिती असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा कंट्रोल रूमला तात्काळ माहिती द्यावी, त्याच्यावरती योग्य ती आणि कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याचप्रमाणे 6 डिसेंबर अथवा कोणतीही तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा पोलीस दल माननीय SP सर आणि IG सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल सक्षम आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।